अयोध्येतल्या राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला उद्धव ठाकरे जाणार नाहीयेत. ते 22 जानेवारीला नाशिकमधल्या काळाराम मंदिरात संध्याकाळी 6:30 प्रभू श्रीरामांचं दर्शन घेणार आहेत. त्यासोबतच नाशिकमधल्या रामकुंड इथे संध्याकाळी 7:30 गोदावरी नदीची महाआरतीही करणार आहेत. स्वतः उद्धव ठाकरे यांनीच आज याबाबत माहिती दिली आहे. 23 जानेवारीला नाशिकमध्ये ठाकरे गटाची सभा होणार आहे आणि त्यापूर्वी उद्धव ठाकरे 22 जानेवारीला नाशिकमध्येच हे विविध कार्यक्रम करणार आहेत. मी जाऊन तिथेही रामाचं दर्शन घेऊ. साधारणतः 6:30 सुमारास संध्याकाळी 22 जानेवारीला आम्ही काळाराम मंदिरात जाऊ आणि नंतर 6:30 सुमारास आपल्याला सर्वांना कल्पना आहे की प्रभू रामचंद्र हे पंचवटीला सुद्धा काही काळ वास्तव्यास होते. त्यांच्या त्या वास्तव्याने पुनित झालेला तो सगळा परिसर आहे आणि हे पावित्र लक्षात घेऊन आम्ही त्याच दिवशी संध्याकाळी 7:30 गोदातीरी एक मोठी महाआरती सुद्धा घेणार आहोत.